भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भगवद्गीता जयंती साजरी। भाजपा आध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या वतीने भगवद्गीता जयंती साजरी करण्यात आली। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांच्या हस्ते भगवद्गीतेचे पूजन करण्यात आले। यावेळी बोलताना स्वातीताई शिंदे म्हणाल्या, मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवंत जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो। सुमारे 5000 वर्षापूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस भगवद्गीता म्हणून ओळखला जातो। तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठ म्हणावा लागेल। विश्वातील लोक भावपूर्ण अंतकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात। म्हणूनच या दिवशी आपण सर्वांनी भगवद्गीता जयंती उत्साहाने साजरी करावी। यावेळी भाजपा आध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या सौ मीरा मिस्त्री, शैलजा पंडित, वंदना जाधव, अर्चना जाधव, मनीषा शिंदे, प्राची कुदळे, संगीता जाधव, आशा पवार, निकिता चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं आज गीता जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली आहे। भारतीय जनता महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज गीता जयंती, आपल्याला माहीत आहे की कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंत श्रीकृष्णाने दिलेला उपदेश म्हणजे गीता, की ज्ञान कसं प्राप्त करायचं आणि आपलं जीवन कसं योग्यरित्या जगायचं, हे ज्यांनी उपदेश केला ती गीता म्हणजे संपूर्ण जगाला एक उदाहरण देण्यासारखं आहे। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सतत म्हणत असतात की आपण आपल्या जगाला काय देऊ शकतो, तर आपली गीता, आपली परंपरा, आपली संस्कृती आणि श्रीकृष्णाने जे उपदेश सांगितले, जे उपदेश गीतेमध्ये आहेत आणि त्या गीतेच्या उपदेशाप्रमाणे आज संपूर्ण भारताचे लोक त्याचं पालन करतात, त्या पद्धतीनं जगतात, तर तो उपदेश आपण लोकांना देऊ शकतो। तर त्या आज गीता जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही त्यांचं पूजन केलेलं आहे, आरती केलेली आहे आणि अत्यंत आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं गीता जयंती साजरी केलेली आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।